मला असं वाटतं हे जे काही ग्लॅमर तुम्ही म्हणता ना आता ते या चित्रपटानंतर कदाचित बदलेल, कारण आम्ही कोणीच या चित्रपटामध्ये मेकअप हेअर असं केलेला नाहीये. अँड आम्ही आमच्या पात्रांची अत्यंत मी असं म्हणेन की अत्यंत क्लिअर राहिलेलो आहोत. आणि आमचे जे डिरेक्टर होते त्यांना असं वाटलं होतं की नाही आम्हाला काही गरज नाही तुम्हाला हेअर मेकअपची वगैरे. आणि आमचा जो कॅमेरा होता तो असा कसा होता एवढाच होता, मला माहिती नव्हतं की आमचा क्लोज शूट होतोय, आमचं मिड शूट होत आहे. सो व्हॉट वॉज चॅलेंजिंग अबाउट दिस फिल्म इज दॅट ऑल दी आर्टिस्ट इन्क्लुडिंग यु नो द बिगेस्ट टू द स्मॉलेस्ट आर्टिस्ट आय थिंक एव्हरीबडी वॉज अलर्ट अँड ऑन देअर टोज यु नो. सो दॅट वॉज रिअली समथिंग. आणि मला सचिन कुंडलकर यांची स्टोरी टेलिंग फार आवडते, त्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं एक बकेट लिस्ट होतं माझ्यासाठी आणि तो एक बॉक्स आज टिक झाला. आणि आय एम रिअली रिअली हॅपी, कारण हा चित्रपट मला असं वाटलं होतं की ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती वगैरे येईल यु नो, पण आज त्याला एक इतका मोठा रिलीज मिळतोय. 25 फेब्रुवारीला तो सगळ्यांच्या भेटीला येणार आहे चित्रपटगृहात. सो आय थिंक आय एम ओव्हरवेल्ड. मी तिथे वेगवेगळे कल्चर्स, वेगवेगळे रेस्टॉरंट्स, वेगवेगळं जेवण एक्सप्लोअर केलं. त्याच्यानंतर तिकडे समुद्र एक्सप्लोअर केला. आय थिंक दॅट इज अमेझिंग. आणि यु नो टू आय थिंक ॲज अन ॲक्टर जे मी एक्सप्लोअर केलं ते हे होतं की टू बी फिअरलेस. हेअर नाही, मेकअप नाही, कुठल्या प्रकारचं असिस्टन्स नाही, तुम्हाला तुमचं सगळं करायचं आहे आणि तरीसुद्धा तिकडे जाऊन यु नो यू हॅव टू बी इन युअर कॅरेक्टर. आय थिंक दॅट वॉज रिअली समथिंग. सई माझी एक अत्यंत आवडती अभिनेत्री आहे आणि एक गोड मैत्रीण आहे. सो तिच्याबरोबर काम करायला मला नेहमीच खूप आवडतं. अँड आय एम व्हेरी इझी गोईंग. आणि ती अशी खूप सेंटर, ती खूप शांत असते, ती खूप कधी कधी मस्ती करते आणि मी सतत मस्ती करते. सो आय थिंक मला सईबरोबर एक तर तिच्या सोबत राहणं इज रिअली समथिंग. आय थिंक आय लव्ह हर वाईफ. आणि वैभव बरोबर आय हॅव अ व्हेरी ब्रदरली बॉन्ड यु नो. चल ना वैभव, चल ना पटकन कर, ओके ओके अमू, चल चल चल. आणि आम्ही खूप सद्गुरूच्या गप्पा मारल्या आणि मला खूप मेडिटेशन विषयी शिकवलं असं सगळं झालं. सो या वी हॅड अ लॉट ऑफ फन. वेगळा उपक्रम आहे, स्मार्टफोनवरती शूट केला गेलेला चित्रपट आहे आणि ॲज ॲक्टर्स आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आहे. आणि ते सगळं जे काही आहे ते तुमच्यासाठी केलं आहे. सो प्लीज जवळच्या चित्रपटगृहात जाऊन 25 फेब्रुवारीला चित्रपट डेफिनेटली. थँक्यू थँक्यू.